मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी, बंगल प्रभात लोढ़ा जी, अतुल सावे जी, अतुल भातकळकर जी, अमित साटम जी, प्रवीण दरेकर जी, सुनील राणे जी, योगेश सागर जी, संजय उपाध्याय जी, विश्वास पाठक जी, या ठिकाणी उपस्थित मुंबईतील सर्व गणमान्य अतिथिगण, नागरिकगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज श्रीमती निर्मला सीतारमण आपल्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी आपल्या समोर अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे हे थोडक्यात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। अर्थसंकल्प हा एका वर्षाकरता असतो पण त्याचा परिणाम हा अनेक वर्षांवर होत असतो आणि म्हणूनच अर्थसंकल्प हा अतिशय महत्त्वाचा असतो। आणि आपण जर बघितलं तर एक काळ असा होता की अर्थसंकल्प हा समाजातल्या विशिष्ट वर्गाच्या चर्चेचा विषय होता। इंडस्ट्री असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा काही प्रमाणात इन्कम टॅक्स असेल, एवढ्यापुरतं अर्थसंकल्पाची चर्चा व्हायची। पण माननीय मोदीजींनी गेल्या 8 वर्षांमध्ये या अर्थसंकल्पाचं लोकतांत्रिकरण केलं आहे, डेमोक्रेटायझेशन केलं आहे आणि त्यामुळे आता अर्थसंकल्पाची चर्चा, त्याची व्याप्ती आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसावर त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस देखील आज या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये सहभागी आहे। हा एक प्रमुख बदल आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण या अर्थसंकल्पाचा जर विचार केला तर त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करता येईल। याला आपण विकास आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प म्हणू शकतो, याला आपण गरिबांकरता समर्पित अर्थसंकल्प म्हणू शकतो, याला आपण ग्रीन बजेट देखील म्हणू शकतो, याला आपण आदिवासींना समर्पित बजेट देखील म्हणू शकतो, याला आपण मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा बजेट देखील म्हणू शकतो, याला 21व्या शतकामध्ये ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होणाऱ्या भारताच्या उद्योगाचं बजेट देखील म्हणू शकतो, याला आपण महिला आणि सीनियर सिटिझन्सला दिलासा देणारा बजेट देखील म्हणू शकतो आणि एक अतिशय मजबूत अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार करणारा बजेट असं देखील याचं वर्णन हे आपण करू शकतो। आणि खरं तर हे बजेट मांडताना साधारणपणे 6 पिलर्सवर, 6 स्तंभांवर हे बजेट निर्मलाजींनी उभं केलंय, ज्याच्यातलं पहिलं आहे सर्वसमावेशी विकास, इन्क्ल्युझिव्ह डेव्हलपमेंट, दुसरं आहे रिचिंग द लास्ट माइल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, तिसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट वाढवणं, चौथं आहे देशातल्या युवा शक्तीला एम्पावर करणं, पाचवं आहे देशाच्या क्षमतेचा विकास करणं आणि त्या लिव्हरेज करणं, पाचवं आहे फायनान्शियल सेक्टरचं कन्सॉलिडेशन आणि सहावं या ठिकाणी ग्रीन ग्रोथ। ग्रीन ग्रोथचा अर्थ आपण आता G20 चा लोगो या ठिकाणी बघितला,
आणि आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतोय, आपण एक परिवार आहे आणि या परिवारासमोर सगळ्यात मोठं संकट हे जलवायू परिवर्तनाचं आहे आणि म्हणून आज सगळ्या देशांना इफेक्टिव्ह स्टेप्स जलवायू परिवर्तनाचा मुकाबला करण्याकरता घेणं गरजेचं आहे. प्रदूषणाचे ग्रीन हाऊस गॅसेसचे एमिशनचे जे स्तर आहेत ते कमी करण्याची गरज आहे आणि त्याकडे प्रचंड मोठं पाऊल हे भारत टाकतोय. भारत थर्ड वर्ल्डमध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये याला लीड करतोय आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला या बजेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर गेल्या 8 वर्षांमध्ये नेमकं काय झालंय, तर गेल्या 8 वर्षांमध्ये जगातल्या लोकसंख्येमध्ये दुसरा असलेला भारत हा बजेट साईजमध्ये जगात 10वा होता. गेल्या 8 वर्षात तो 10व्यावरनं 5व्यावर आलाय. आता आपण 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आणि यासोबत गेल्या 8 वर्षांमध्ये पर कॅपिटा इन्कम हे भारताचं दुपटीने वाढलं आहे. हे देखील अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे. आणि आज गेल्या 8 वर्षातल्या ज्या काही योजना आहेत यामुळे 9 कोटी परिवारांपर्यंत, म्हणजे 9 कोटी परिवाराचा अर्थ असा आहे की आपण एका परिवारात 4 किंवा 5 लोक म्हटले तर आपण विचार करा, 9 कोटी परिवारापर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी गेलंय. त्यासोबत जवळजवळ 44 करोड लोकांना इन्शुरन्सचं कव्हर मिळालंय. 11 करोड लोकांच्या घरी टॉयलेट तयार झालंय. जवळजवळ 47 करोड लोकांना बँकेची खाती मिळाली आहेत. 9.5 करोड घरांपर्यंत गॅसची कनेक्टिव्हिटी गेली आहे. आणि यासोबत आपल्या देशाने सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार केलं आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन, आज जगामध्ये वी आर लीडिंग इन डिजिटल ट्रान्झॅक्शन. आणि आता पूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त डिलिव्हरी सिस्टीम तयार करण्याकरता डीबीटीची जी योजना माननीय मोदीजींनी तयार केली त्या माध्यमातून आज आपण पाहू शकतो की कोट्यवधी लोकांना थेट आपण त्या ठिकाणी पैसा देतो. अगदी शेतकऱ्यांचाच विचार केला तर शेतकऱ्यांना आपण जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांना 2.2 लाख कोटी रुपये हे थेट डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आहेत. आणि भारताची शक्ती काय आहे तर आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये लोकांना असं वाटायचं की भारतीय कसे जगतील, पण भारताने स्वतः वॅक्सिन तयार केलं, वॅक्सिनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आणि 220 कोटी वॅक्सिनचे डोजेस हे भारताने दिले, जो जगातला रेकॉर्ड आहे. म्हणजे अमेरिका आणि युरोप यांची एकत्रित लोकसंख्या जरी विचारात घेतली तरी त्यापेक्षा जास्त कोविडचे डोजेस देण्याचा रेकॉर्ड हा भारताने केलाय. ही एक क्षमता आणि ताकद ही गेल्या 8 वर्षांमध्ये भारताने या ठिकाणी तयार केली आहे. आणि आता हे जो हा जो अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे, या अर्थसंकल्पाने प्रामुख्यानं ऍग्रीकल्चरच्या म्हणजे कृषीच्या क्षेत्रामध्ये काही अमूलाग्र बदल सुचवले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सबसिडीच्या पलीकडे शेती क्षेत्र कसं बघता येईल, शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन आणण्याकरता तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचा विचार या ठिकाणी केलाय. आणि म्हणून एक शेती क्षेत्राला डेडिकेटेड असं रोबस्ट पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्याचं काम हे आता येत्या काळामध्ये हातामध्ये घेण्यात येणार आहे. या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शेतीचं क्षेत्र हे थेट सेवा क्षेत्राशी जोडलं जाणार आहे, शेतीचं क्षेत्र हे मार्केटशी जोडलं जाणार आहे,
आणि विशेषतः या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शेतीच्या क्षेत्रामधली जी शाश्वततेचा अभाव जो आहे हा अभाव दूर करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि त्यासोबत ॲग्री स्टार्टअप सुरू करण्याकरता एक ॲग्रीकल्चर ॲक्सिलरेटर फंड हा देखील या ठिकाणी सुरू होतोय की ज्यातनं शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू होतील. आपल्याला कल्पना असेल की मागच्या काळात शेती क्षेत्रातल्या स्टार्टअप्समुळे एक ग्लोबल मार्केट हे डायरेक्ट शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्राप्त झालंय आणि त्यालाच आज एक चालना देण्याचं काम हे या ठिकाणी होणार आहे. एक अत्यंत महत्वाचा विषय हातामध्ये जो घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात जवळजवळ 22,000 कोटी रुपये त्याला देण्यात आले आहेत तो म्हणजे आज आपल्याकडे सगळ्यात अडचण अशी आहे की जी रोपं आहेत हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये अलीकडच्या काळात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कीड आहे आणि त्या किडीमुळे किंवा त्याचं रेझिस्टन्स कमी असल्यामुळे कधी त्या ठिकाणी आपल्याला लाल्यासारखा रोग कधी तेल्यासारखा रोग कधी अजून कुठला रोग हा मोठ्या प्रमाणात आपल्याला येताना दिसतो आणि कोळशीसारखा रोग येतो असे वेगवेगळे जे रोग या ठिकाणी येताना दिसतात. तर आता डिसीज फ्री क्लीन रोप म्हणजे जे आपल्याला हॉर्टिकल्चरचं फलोत्पादनाचं रोप मिळेल हे पूर्णपणे डिसीज फ्री असलं पाहिजे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या डिसीजचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारचं रोप तयार करण्याचा एक मोहीम आता हातामध्ये घेण्यात आली आहे की ज्यातनं हे जे काही एक डिस्ट्रेस नंतरच्या काळात तयार होतो तो देखील मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की तृणधान्य मिलेट वर्ष याला घोषित केलेलं आहे आणि आता मिलेट्सला नवीन नाव मिळालं आहे श्री अन्न. आणि आता जगानी हे मान्य केलंय की आमच्या लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये सगळ्यात मोठी जर अडचण काही असेल तर आम्ही जे काही अन्नधान्य खातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आढळतात त्यामुळे आज एकीकडे भारत हा डायबिटीसचं कॅपिटल होत आहे कुठे हायपरटेन्शनचं कॅपिटल होत आहे आणि म्हणून याच्यावरचा उपाय मिलेट्स आहेत. पूर्वी आपण ज्वारी बाजरी नाचणी सगळं खायचो आता पुन्हा एकदा देशाला मिलेट्सचं हब बनवायचं आणि केवळ आपल्यापुरतं नाही कारण आता जगाला देखील मिलेट्सची महत्ता समजली आहे त्यामुळे वी कॅन बी मिलेट एक्सपोर्टर्स आणि म्हणून त्या दृष्टीनं भारताला श्री अन्न हब म्हणजे मिलेट हब तयार करण्याची एक अत्यंत महत्वाची योजना ही या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आली आहे. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात स्टोरेज कॅपॅसिटी ही आता तयार करायचं आपण ठरवलंय कारण आपले पोस्ट हार्वेस्ट लॉसेस हे 27-37% होतात याचं कारण आपल्याकडे योग्य प्रकारे भंडारण व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे तेवढे गोडाऊन्स नाही आहेत ते डिसेंट्रलाइज पद्धतीने नाही आहेत आणि म्हणून ही स्टोरेज कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात वाढवायची आणि ह्या वेस्टेज कमी करायचा हा एक प्रयत्न आहे. आणि विशेषतः ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये जे काही आपण त्या ठिकाणी ऋण उपलब्ध करून देतो ते आपण विचार करा की साधारण 13-14 साली ते साधारण 8.5 लाख कोटीवर होतं आता ते यावर्षी 20 लाख कोटीवर नेण्याचं काम हे या अर्थसंकल्पाने केलंय. याच्यामध्ये विशेषतः ॲग्रीकल्चर सोबत फिशरीज त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ॲग्रीकल्चर अलाइड ऍक्टिव्हिटी कुक्कुटपालन असेल गोठरी असेल अशा सगळ्या गोष्टींकरता प्राधान्यानं हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे या ठिकाणी होणार आहे. आणि यासोबत अत्यंत महत्वाचं म्हणजे जे सहकाराचं क्षेत्र आहे या सहकाराच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने मोदी सरकारने सहकारिता मंत्रालय सुरू केलं आणि आता या सहकारिता मंत्रालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे गाव स्तरावर जी कृषी पतसंस्था असते प्राथमिक ज्याला आपण पॅक्स म्हणतो प्रायमरी ॲग्रीकल्चर सोसायटी क्रेडिट सोसायटी
या प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटीचं संपूर्णपणे डिजिटायझेशन करून संगणकीकरण करून आणि याला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही सोसायटी 20 प्रकारचे वेगवेगळे रोजगार हे त्या ठिकाणी करू शकेल ज्याच्यामध्ये अगदी त्या ठिकाणी स्टोरेज फॅसिलिटी तयार करण्यापासून पेट्रोल पंप चालवण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी यांना करता येतील आणि यांना एक मोठं ऍक्सेस हा देखील या ठिकाणी क्रेडिटला देण्यात आलाय. याचा परिणाम असा आहे की ही क्रेडिट सोसायटी जी आहे ही मल्टीपर्पज झाल्याबरोबर त्या ठिकाणी ती ऍग्री बिझनेस सोसायटी होईल. त्यातनं शेतकऱ्याची कनेक्टिव्हिटी तर वाढेलच पण गाव पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. त्यामुळे आज गावामध्ये व्हॅल्यू ऍडिशन नाहीये. आज गावामध्ये फक्त आपण प्रायमरी सेक्टरचं ऍग्रीकल्चरचं काम करतो पण ते व्हॅल्यू ऍडिशन करण्याकरता कॅपॅसिटी बिल्डिंग करून यांना ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये जर परिवर्तित केलं तर आज मोठ्या प्रमाणात गावातच रोजगार तयार करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. आणि याचसोबत महाराष्ट्राकरता तर एक प्रचंड मोठा निर्णय हा या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय. कारण महाराष्ट्रमध्ये सहकारी साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राकरता अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. जवळजवळ 20-22-25 वर्षापूर्वी या कारखान्यांवर इन्कम टॅक्स लागला. सहकारी साखर कारखान्यांनी जो FRP दिला म्हणजे शेतकऱ्यांना जे चुकारे दिले त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला आणि तेव्हापासून कोर्टात केस चालू होती. आमचे राज्यकर्ते कमीत कमी 50 वेळा वेगवेगळ्या पंतप्रधानांना जाऊन भेटले पण कधी त्याच्यावर निर्णय झाला नव्हता. मध्यंतरीच्या काळात आम्ही नवीन सहकारिता मंत्री झाले म्हणून अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि 2016 नंतरचा इन्कम टॅक्स जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी रद्द केला. पण प्रश्न होता 16 आधीचा काय. 10,000 कोटी रुपये याच्या नोटिसेस गेल्या होत्या आणि आता हे जर भरायचं असेल तर शेतकऱ्यांकडनं वसूल केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि जर भरलं नाही तर कारखान्यांची बॅलन्स शीट जी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आउटस्टँडिंग दिसल्यामुळे ते अडचणीत येत होते. आणि आपल्याला कल्पना आहे की इन्कम टॅक्स रेट्रोस्पेक्टिव्हली रद्द करता येत नाही. हा देखील एक कुठलाच टॅक्स म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा म्हटलंय की रेट्रोस्पेक्टिव्हली लावता येत नाही आणि रेट्रोस्पेक्टिव्हली रद्दही करता येत नाही. पण आज त्याच्यावर अतिशय चांगलं सोल्युशन काढलं आणि 2016 पूर्वी केलेले चुकारे हे एक्सपेंडिचर धरलं जाईल आणि त्यामुळे टॅक्सेसमध्ये त्याला डिडक्शन मिळेल अशा प्रकारचा निर्णय करून आमच्या सहकारी साखर कारखान्यांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयाचा रिलीफ हा मोदी सरकारने दिला. 20 वर्ष जे लोक सहकार सम्राट होते किंवा सहकाराचे जे स्वतःला फार मोठे जनक समजायचे असे लोकही जे करू शकले नाहीत ते मोदीजींनी आणि अमितभाई शाह यांनी करून दाखवलं. मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही आपण एक्सपान्शन करतोय यामध्ये विशेषतः हेल्थचं जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये अभूतपूर्व असे मेडिकल कॉलेजेस गेल्या काही वर्षात आपण सुरू केले आणि जवळजवळ संख्या देशातली मेडिकल कॉलेजेसची दुप्पट झाली. ही दुप्पट होत असताना हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत असताना नुसत्या डॉक्टरांची संख्या दुप्पटून चालत नाही, डॉक्टरांसोबत जे काही हेल्थ सेक्टरमधलं मॅनपॉवर असतं, ह्युमन रिसोर्स असतो, तो एका डॉक्टरच्या मागे तो 5 पटीने 6 पटीने लागतो आणि म्हणून त्यालाही आता मॅच करण्याकरता 157 नवीन नर्सिंग कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलाय. ज्यामुळे रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि ट्रेन मॅनपॉवर जे आहे हे मॅनपॉवर देखील आपल्याला मिळेल. आणि एक अत्यंत महत्वाचा निर्णय हेल्थच्या सेक्टरमध्ये या बजेटमध्ये घेण्यात आलाय तो म्हणजे इरॅडिकेशन ऑफ सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमिया हा एक असा आजार आहे जो प्रामुख्यानं आदिवासी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या खालोखाल काही प्रमाणात अनुसूचित जातीत आपल्याला पाहायला मिळतो.
आणि पारंपरिक हा जो आजार आहे हा एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होतो, याचा इलाज प्रचंड महाग आहे, तो पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धही नाही आहे, आणि त्यामुळे खूप मोठी अडचण ही या सगळ्या समाजांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहन करावी लागते। आणि म्हणून एकीकडे याचं कंप्लीट इन्फ्रास्ट्रक्चर देशामध्ये तयार करण्याचं काम आणि त्यासोबत पुढच्या 20-25 वर्षांमध्ये टार्गेटेड पद्धतीनं आज जवळजवळ 7 कोटी रुग्ण याचे आहेत आणि ते पुढच्या जनरेशनला पुन्हा ट्रान्सफर करणार आहेत, त्यामुळे टार्गेटेड पद्धतीनं याचं कंप्लीट इरॅडिकेशन करायचं अशा प्रकारचा निर्णय आज घेण्यात आलाय, जो मला असं वाटतं की विशेषतः आमच्या आदिवासी समाजाकरता अत्यंत महत्वाचा आहे, येणाऱ्या पिढ्या यामुळे रोगमुक्त या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासोबत फार्मास्युटिकल्सच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिसर्च झाला पाहिजे। आतापर्यंत आपलं जे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च होतं याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमधलंच रिसर्च आपण करत होतो, पण आता त्यातला रिसर्च हा प्रायव्हेट सेक्टर करता देखील खुला करण्यात आलाय। आज ते अतिशय वेल इक्विप्ड अशा प्रकारच्या सगळ्या आपल्या लॅब्स आहेत। एकीकडे आपण बघितलं असेल तर प्रायव्हेट सेक्टर देखील फार्मास्युटिकलच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिसर्च करतोय। आज आपण भारतामध्ये वॅक्सिन बनवू शकलो याचं कारण आहे की आपल्याकडे रिसर्च मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे जर जॉईंट कोलॅबोरेशन झालं तर आज फार्मास्युटिकलच्या क्षेत्रामधली आपली जी डिपेंडन्सी आहे ती आपल्याला कमी करता येईल। आज आपण फार्मास्युटिकलचा हब असलो तरी बल्क ड्रग आपल्याला बाहेरून आणावा लागतो, त्याच्यामुळे तो बल्क ड्रग जो आहे तो देखील आपल्याकडे कसा तयार करता येईल या संदर्भातला रिसर्च हा आपल्या इथे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की खूप मोठा फायदा होणार आहे। आज नवीन एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर या नवीन एज्युकेशन पॉलिसीला एम्ब्रेस करणारे आणि त्यानुसार ग्लोबल आपल्याला जी एक मानव संसाधन तयार करायचं आहे त्याकरता इक्विप्ड असलेले टीचर्स देखील आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीचर्स ट्रेनिंग अकॅडमी तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय की ज्यातनं आमच्या टीचर्सचं श्रेणीवर्धन होईल आणि ते श्रेणीवर्धन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी श्रेणीवर्धन होणार आहे। आणि यासोबत एक नॅशनल डिजिटल लायब्ररी ही सेटअप केली जाणार आहे की ज्या नॅशनल डिजिटल लायब्ररीचा ऍक्सेस सर्व विद्यार्थ्यांना असणार आहे आणि सगळ्या प्रकारचं अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक गोष्टी या नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर देखील आमचे विद्यार्थी हे त्या ठिकाणी प्राप्त करू शकणार आहेत, ज्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसणार आहे। आणि यासोबत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पंचायत स्तरावर फिजिकल लायब्ररीज करता देखील केंद्र सरकारने योजना तयार केली आहे की पंचायत स्तरावर मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि म्हणून त्याकरता त्या स्तरावर देखील लायब्ररी तयार करण्याचा एक प्रयत्न हा करण्यात आलाय। जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे आदिम जमाती आहेत, प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत आणि या प्रिमिटिव्ह ट्राईब्सची अवस्था आजही मोठ्या प्रमाणात अडचणीची आहे। आज आपण जर विचार केला तर अगदी महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये किमान 8 ते 10 प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने एक डेडिकेटेड योजना प्रिमिटिव्ह ट्राईब्स करता सुरू केली आहे, ज्याला प्रधानमंत्री PVTG अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे आणि या मिशनमध्ये पहिल्या तीन वर्षांमध्ये प्रिमिटिव्ह ट्राईब्स करता हाऊसिंग, पाण्याची योजना, सॅनिटेशनची योजना, रोजगाराची योजना अशा सगळ्या योजना सॅच्युरेशन पद्धतीनं, म्हणजे एकूण एक प्रिमिटिव्ह ट्राईबचा जो काही नागरिक आहे या प्रत्येकाला ही योजना मिळेल अशा प्रकारच्या सॅच्युरेशन पद्धतीनं ही योजना या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आली आहे। आणि यासोबत आमच्या आदिवासी समाजाकरता 740 एकलव्य विद्यालय रेसिडेन्शियल स्कूल्स ज्या अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देणाऱ्या आहेत, ज्या रेसिडेन्शियल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 33,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली आहे, यामुळे आदिवासी विद्यार्थी जे आहेत यांना
आपण एक अतिशय चांगलं वातावरण देऊ शकू आणि चांगलं शिक्षण देखील देऊ शकू हाही प्रयत्न या ठिकाणी झालाय। आणि यासोबत आपल्या देशामध्ये एन्शियंट स्क्रिप्चर्स खूप मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड, कारण आपली संस्कृती ही जगातली कंटिन्युअस सिव्हिलायझेशन सगळ्यात जुनी सिव्हिलायझेशन आहे आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचं डिजिटायझेशन करायचं हा देखील एक अत्यंत महत्वाचं काम हे हातामध्ये घेतलंय। यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे। आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासामधलं मॉडेल काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट, दे फर्स्ट क्रिएटेड इन्फ्रास्ट्रक्चर देन दे गॉट डेव्हलप्ड। आणि म्हणून भारताने देखील हे मॉडेल स्वीकारून इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट हा एक मंत्र आपण हातामध्ये घेतला आहे आणि यावर्षी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये एकटं केंद्र सरकार 10 लाख कोटी रुपये गुंतवत आहे, 10 लाख कोटी रुपये इतकं अनप्रिसिडेंटेड आहे की ज्या देशाने कधीतरी 2013-14 साली 1 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवले तर आपण म्हणायचो बापरे 1 लाख कोटी रुपये, 2016 मध्ये ते 3 लाख कोटीवर आले तर आपण म्हटलं की 3 पट ते वाढले, पण आता 10 लाख कोटी रुपये म्हणजे हे अनहर्ड। आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरचा फायदा असा आहे की जवळजवळ 32 इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो, कारण ती जी डिमांड क्रिएट होते 32 इंडस्ट्रीज करता त्याच्यामुळे कंप्लीट अर्थचक्र त्या ठिकाणी फिरतं आणि हे सेक्टर सर्वात जास्त रोजगार देणारा सेक्टर आहे। आज आपण पाहतोय की देशामध्ये रोजगाराच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे 13-14 साली आपले जे ईपीएफओचे एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंडचे अकाउंट होते हे देशामध्ये साधारण 3 ते 4 कोटी होते। आज आपली अर्थव्यवस्था फॉर्मल सेक्टरमध्ये किती आली आहे तर आता ते आपले ईपीएफओचे अकाउंट झाले 27 कोटी, 27 करोड, म्हणजे अर्थव्यवस्थेचं जे ट्रान्झिशन आहे फ्रॉम इनफॉर्मल सेक्टर टू फॉर्मल सेक्टर हे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आज आपल्याला या ठिकाणी ही जी गुंतवणूक होते आहे त्याचा एक फायदा होणार आहे। आणि यासोबत एक अजून महत्वाची योजना आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 1,30,000 कोटी रुपये केंद्र सरकारने ठेवले आहेत, मागच्या वर्षीपासूनच ते ठेवले आहेत, मागच्या वर्षी 1 लाख होते, आता यावर्षी 1,30,000 कोटी आहेत, जे राज्यांना त्या ठिकाणी 50 वर्षाकरता कर्ज म्हणून मिळणार आहेत पण बिनव्याजी कर्ज। आणि त्याच्यामध्ये शर्त एकच आहे की लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे प्रोजेक्ट, म्हणजे पैसे घेतले आणि बँकेत ठेवले असं राज्यांनी करायचं नाही, तर 1.5 वर्षामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पाहिजे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी आपण गेल्या 6 महिन्यामध्ये हे पैसे सगळ्यात जास्त ड्रॉ केले आणि देशामध्ये या 1 लाख कोटीपैकी 9,000 कोटी एकट्या महाराष्ट्राला मिळाले आणि ते सगळे पैसे आपण डिप्लॉय केले, कारण याच्यामध्ये बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्याकरता हे पैसे आहेत। आणि याही वर्षी आमचा प्रयत्न असा असेल की या 1,30,000 कोटीपैकी किमान 13 ते 15,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आणि ही एक अतिशय चांगली योजना या ठिकाणी होते। लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचे 100 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे केंद्रांनी हातामध्ये घेतले आहेत, ज्याला आपण 1 वर्षात कम्प्लीट करतो आहोत। आणि यासोबत विशेषतः Tier 2, Tier 3 सिटीमध्ये नागरीकरणाकरता, म्हणजे त्या शहरांच्या डेव्हलपमेंट करता 10,000 कोटी रुपये हा एक ऍडिशनल फंड हा या ठिकाणी केंद्र सरकारने आपल्याकरता ठेवलेला आहे, ज्यातनं आपल्याला माहिती आहे जसं मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने अमृतची योजना आणली आणि अमृतच्या योजनेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिवरेजच्या योजना याच्याकरता ते पैसे देत आहेत। महाराष्ट्राने आम्ही हे नवीन सरकार आल्यानंतर 15,000 कोटी रुपयाचे प्रपोजल्स पाठवले, आम्हाला वाटलं 15,000 कोटीचे पाठवले तर 10,000 कोटी तरी मिळतील, पण 15,000 कोटी पूर्ण आम्हाला मिळाले, नंतर आम्हाला पछतावा झाला की 20,000 कोटीचे पाठवले असते तर बरं झालं असतं।
त्यामुळे कुठल्या स्तरावर आज केंद्र सरकार ही इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक करते आहे. आता जवळजवळ 50 एअरपोर्ट्सचा विकास हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. 50 टुरिझमचे डेस्टिनेशन याचा विकास, त्याला ग्लोबल टुरिस्ट अट्रॅक्ट करण्याकरता 50 टुरिझम डेस्टिनेशनचा विकास, आणि त्याच्यामध्ये फिजिकल कनेक्टिव्हिटी असेल, व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी असेल, अशा सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर आणून या ठिकाणी या 50 डेस्टिनेशनचा विकास. आणि केंद्र सरकारने एक महत्वाचं केलंय, हा आपला आहे म्हणून याला द्यायचं, हा आपला नाही म्हणून द्यायचं असं नाही, तर हे सगळे चॅलेंज पद्धतीने त्यांनी दिले आहेत. त्यांनी पॅरामीटर्स सेट केले आहेत, त्या पॅरामीटर्समध्ये ज्या राज्याचं डेस्टिनेशन येईल त्याला ते डेस्टिनेशन मिळतं, त्याला पैसा मिळतो, आणि म्हणून एक मोठा बदल हा या ठिकाणी होतोय. आपल्याला कल्पना आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक महत्वाचं टूल झालंय. 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर हे देशामध्ये तयार करण्यात येणार आहे, आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरमधनं ऍग्रीकल्चर, हेल्थ आणि सस्टेनेबल सिटीज या 3 क्षेत्रातले सोल्युशन्स काढण्याकरता हे डेडिकेट करण्यात येत आहे. आज आपल्याला कल्पना असेल की हेल्थच्या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू आहे. मागच्या काळामध्ये मी एक इक्विपमेंट पाहिलं की ज्याच्यामध्ये एआयचा उपयोग करून त्या ठिकाणी ते काही सेकंदात तुमच्या रेटिनाचा फोटो घेतं आणि प्रिसिशन पद्धतीनं अगदी काय झालंय हे एका मिनिटाच्या आत सांगतं. चष्मा लागणार असेल तर कुठला चष्मा आहे, त्याला किती नंबर आहे, ऑपरेशनची गरज असेल तर काय आहे, त्यामुळे हेल्थ सेक्टरला ट्रान्सफॉर्म हे करू शकतं. तसंच एआय ऍग्रीकल्चर सेक्टरला ट्रान्सफॉर्म करू शकतं, शहरांना ट्रान्सफॉर्म करू शकतं, आणि म्हणून त्याचा देखील एक महत्वाचा विषय. आणि त्यासोबत नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी, या पॉलिसीचा फायदा काय आहे, आपल्याला माहिती आहे की असं म्हणतात की डेटा इज न्यू ऑइल, ज्याच्याकडे डेटा आहे तो समृद्ध आहे. पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होतं त्यांनी पैसा कमावला, आता डेटा इज अ न्यू ऑइल. आणि आम्ही जगातले सगळ्यात मोठे डेटा क्रिएट करणारे आणि डेटाची रिपॉझिटरी पण सगळ्यात मोठी भारत आहे, आणि म्हणून ही नॅशनल डेटा पॉलिसी काय करणार आहे, तर आज आमच्याकडे जे रिसर्च करणारे आणि स्टार्टअप्स आहेत यांना डेटाची ऍक्सेस नाही आहे. शेवटी डेटा हा अनॉनिमस डेटा असतो, हा काही व्यक्तीचा डेटा नसतो, पण हा अनॉनिमस डेटा मिळाल्याशिवाय स्टार्टअप्स हे त्या ठिकाणी नेक्स्ट लेवलला जाऊ शकत नाहीत, किंवा रिसर्चर्स हे त्या ठिकाणी नेक्स्ट लेवलला जाऊ शकत नाही. तर आपल्या देशातल्या डेटाची ही सगळी रिपॉझिटरी जी आहे ही अवेलेबल करून देण्याचं काम या नॅशनल डिजिटल डेटा गव्हर्नन्स पॉलिसीमुळे या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत विवाद से विश्वास ही जी काही एक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत 2 गोष्टी केल्या जाणार आहेत की विशेषतः जे एमएसएमई कोविडच्या काळामध्ये गव्हर्नमेंट सप्लाय करताना गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये फेल झाले आणि त्यांचा पैसा जप्त झाला, त्यांचा 90% पैसा परत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे या एमएसएमई ज्या त्या काळामध्ये अडचणीत आल्या त्या मोठ्या प्रमाणात अडचणीतनं बाहेर येणार आहेत. आणि त्यासोबत कॉन्ट्रॅक्च्युअल सेटलमेंट्स आणि पेमेंट्स या कमीत कमी वेळात झाल्या पाहिजे, याचं मेकॅनिझम तयार होणार आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त केसेस, कमर्शियल केसेस कोर्टामध्ये कुठल्या चालतात, तर सरकार आणि कॉन्ट्रॅक्टरच्या डिस्प्यूटच्या चालतात, आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉसेस देखील होतात, तर त्याचे मेकॅनिझम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. यासोबत 5G उपयोग करण्याकरता 100 लॅब्स. आपल्याला माहिती आहे की 5G आज अशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे की ज्याच्यामध्ये लॅग नाही आहे. आपण 5G आधारावर अगदी शेवटच्या गावापर्यंत आपण आपला ई दवाखाना पोहोचवू शकतो. जिथे डॉक्टर जात नाही, आपण पूर्वी म्हणायचो की जर डॉक्टर जाऊ शकत नसेल तर ते गाव डॉक्टरकडे आणा, पण आता ती गंमत राहिली नाही. 5G उपयोग करून ते गावच्या गाव आपण डॉक्टरपर्यंत पोहोचवू शकतो रिअल टाईम पद्धतीनं, विदाऊट एनी लॅग. आणि त्यामुळे अशा प्रकारे 100 लॅब्स तयार करून 5G जो काही उपयोग आहे हा आपल्याला कसा करता येईल आणि त्यातनं 5G उपयोग करून न्यू एम्प्लॉयमेंट कशी जनरेट करता येईल या संदर्भात देखील 100 लॅब्स तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की विशेषतः
ग्रीन ग्रोथ मध्ये अतिशय महत्त्वाचे गोष्टी या अर्थसंकल्पात आपण करतो की ज्याच्यामध्ये पीएम प्रणाम योजना असेल, नैसर्गिक शेती। आपल्याला माहिती आहे की आज शेतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण फर्टिलायझर्स वापरतो, कीटनाशक वापरतो, एकीकडे त्याच्यामुळे कॅन्सरची संख्या देखील वाढून राहिली आहे, जमीन खराब होऊन राहिली आहे, त्याच्यामुळे जलवायू परिवर्तन होऊन राहिलं आहे, त्याच्यामुळे पोल्युशन होऊन राहिलं आहे। अक्षरशः आम्ही आमची जी धरती मा ज्याला म्हणतो, मदर अर्थ म्हणतो, त्या मदर अर्थला स्लो पॉयझनिंग आम्ही करतोय। आणि म्हणून केंद्र सरकारने आता ठरवलं आहे की नैसर्गिक शेतीकडे जायचं, आणि त्याचं जो ट्रान्झिशन आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काही आपण इनपुट्स वापरतो ते कमीत कमी वापरले गेले पाहिजेत, ते नव्या पद्धतीचे वापरले गेले पाहिजेत, ज्याच्यामध्ये कमी प्रदूषण असे वापरले गेले पाहिजेत, आणि 1 कोटी शेतकरी हे आता नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय। नैसर्गिक शेतीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट कमी होते, आणि इनपुट कॉस्ट कमी झाली तर रिअलायझेशनची व्हॅल्यू वाढते, आणि लोकांच्या स्वास्थ्याकरता देखील त्याचा एक मोठा परिणाम हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि यासोबत 500 नवीन वेस्ट टू वेल्थ अशा प्रकारचे प्लांट्स हे तयार करण्याचा निर्णय झालाय, जे छोट्या छोट्या म्हणजे तो शेतीतला कचरा असेल, तो इतर कचरा असेल, या सगळ्याला वेस्ट टू वेल्थ या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला पर्यावरण पूरक तयार करायचं अशा प्रकारचा देखील एक मोठा प्रयत्न हा या माध्यमातून होणार आहे। पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ग्रीन हायड्रोजन इनिशिएटिव्ह। आपल्याला कल्पना आहे की फ्युचर ऑफ मोबिलिटी, फ्युचर ऑफ एनर्जी इज ग्रीन हायड्रोजन, आणि अतिशय योग्य वेळी आम्ही ग्रीन हायड्रोजन इनिशिएटिव्ह घेतो। हे 100% पर्यावरण पूरक फ्युएल आहे, आणि कॅपेक्स जरी जास्ती असला तरी देखील नंतरच्या काळामध्ये हे अतिशय स्वस्त पडतं, आणि त्यामुळे फ्युचर ऑफ मोबिलिटी हे पूर्णपणे चेंज करणारा ग्रीन हायड्रोजन आहे। या ग्रीन हायड्रोजनचं अतिशय मोठं टार्गेट 2030 सालाचं पंतप्रधानांनी हातामध्ये घेतलंय, आणि याच्यामध्ये 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतो। आणि एनर्जी ट्रान्झिशन, आज आपली मॅक्सिमम एनर्जी थर्मल आहे, कोळशापासून आहे, त्याच्याऐवजी वेगवेगळे जे अल्टरनेट एनर्जी सोर्सेस आहेत, सोलर असेल, विंड असेल, पंप स्टोरेज सिस्टीम असेल, हायड्रल असेल, अशा सगळ्या एनर्जी ट्रान्झिशनच्या करता 38,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने यावर्षी ठेवले आहेत। आणि मला असं वाटतं की जे काही 2030 चे टार्गेट्स हे आपण हातामध्ये घेतलेले आहेत, जगामध्ये इतकं फास्ट ट्रान्झिशन कुठलंच डेव्हलपिंग नेशन करू शकलेलं नाही जे आपण या ठिकाणी करतो आहोत, आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। म्हणजे आज अनेक ठिकाणी 5-5 लाख एकरावर सोलरचे प्लांट्स लागत आहेत, आज मोठ्या प्रमाणात पंप स्टोरेज सिस्टीम ही आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, आणि म्हणून त्यातनं देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळणार आहे। एक अजून प्रधानमंत्री कौशल विकास ही जी योजना आहे, या योजनेला आता नेक्स्ट लेवलला देण्यात येत आहे। आतापर्यंत आपण पारंपरिक इंडस्ट्री जी आपली आहे त्याचे जे कौशल आहेत त्याच्याकरता जे स्किल पाहिजेत त्याचाच विचार आपण केला, पण आता आपण जे याची नेक्स्ट हा जो नवीन अवतार आहे याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 ज्या प्रकारचे स्किल पाहिजेत, कोडिंग असेल, AI असेल, या सगळ्या गोष्टींकरता किंवा रोबोटिक्स असेल, 3D प्रिंटिंग असेल, याच्याकरता जे स्किल्स पाहिजेत त्याच्याकरता आता कौशल विकास कार्यक्रम येणार आहे, आणि त्यामुळे आम्ही जगाकरता एक स्किल्ड ह्युमन रिसोर्स या माध्यमातून निश्चितपणे तयार करणार आहोत। यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या संदर्भात अजून डिटेलमध्ये मी जात नाही, पण फायनान्शियल सेक्टरमध्येही आज नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री, आज आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की फायनान्शियल सेक्टरचा जो डेटा आहे हा डेटा सायलोजमध्ये आहे, तो एकमेकाशी बोलत नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा जो कन्सॉलिडेशनचा फायदा आहे हा फायदा आपल्याला मिळत नाही।
हा सगळा डेटा एका रजिस्ट्री खाली आला तर आपल्याला कोणाला बेनिफिट देतोय, ते बरोबर जाताय की नाही, तोच बेनिफिट करता योग्य व्यक्ती आहे की नाही, एका स्कीमचं बेनिफिट दोन स्कीमचा बेनिफिट एकच माणूस घेतोय का, याचा कॅस्केडिंग इफेक्ट आहे का, हे ओव्हरलॅप होत आहे का, या सगळ्या गोष्टी करता आपल्याजवळ कुठलीच पद्धती नाही आहे. आणि म्हणून ही जी रजिस्ट्री आता सुरू होईल याच्यामुळे सगळे सायलोज मधले डेटा हे एका रजिस्ट्रीच्या अंतर्गत येऊन हे डेटा एकमेकाशी बोलू शकतील, तर त्यातनं आपल्या रिसोर्सेसचा अधिक चांगला वापर हा आपण या ठिकाणी करू शकू. यासोबत मला असं वाटतं की डेटा प्रोसेसिंग सेंटरचं मी आधीच सांगितलेलं आहे, पण काही अजून जसं महिलांकरता आता योजना आणली आहे महिला सन्मान योजना, की 2 वर्षाच्या काळाकरता त्यांना 7.5% रेट ऑफ इंटरेस्टवर फिक्स डिपॉझिट त्यांना ठेवता येणार आहे. आमच्या सिनियर सिटीजन्सला आतापर्यंत 15 लाखाचं जे फिक्स डिपॉझिट होतं त्याच्यावर त्यांना एनहान्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळायचा, ते आता 15 लाखाच्या ऐवजी 30 लाखाचं फिक्स डिपॉझिट त्यांना ठेवता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो होणार आहे. एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा जो घेतला की आमच्या ज्या एमएसएमईज आहेत या एमएसएमई करता क्रेडिट गॅरंटीची स्कीम कोविडच्या काळात काढली होती, की ज्याच्यामध्ये त्यांना एनहान्स्ड लोन जे मिळायचं त्याची गॅरंटी सरकार घ्यायचं, त्यांना कुठलाही ऍडिशनल गॅरंटी द्यावी लागायची नाही, ऍडिशनल त्यांना कुठे आपली प्रॉपर्टी ठेवावी लागायची नाही. या क्रेडिट गॅरंटी स्कीमला पुढे वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि पुन्हा 2 लाख कोटी रुपयाची क्रेडिट गॅरंटी ही सरकार एमएसएमईला उपलब्ध करून देणार आहे, ज्याच्यामुळे एमएसएमईच्या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एमएसएमईंना फायदा होईल. आणि जी काही डिसरप्टेड सप्लाय चेन आहे ती जी आता जागेवर येण्याचा प्रयत्न करते आहे ती सप्लाय चेन देखील जागेवर येईल आणि त्याचा भाग असलेले आमचे जे एमएसएमई आहेत या एमएसएमईंना देखील एक मोठा फायदा हा त्याचा या ठिकाणी होणार आहे. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर कोविड नंतरही जे फिस्कल पॅरामीटर्स आहेत ते फिस्कल पॅरामीटर्स हे केंद्र सरकारने किंवा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कुठेही त्या ठिकाणी ब्रीच केलेले नाही आहेत आणि म्हणून फिस्कल डेफिसिट 6.4% आणि त्याचं जे टार्गेट आहे 2025-26 पर्यंत ते 4.5% 4.5% वर आणण्याचा जो निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मला असं वाटतं की त्याच्यामुळे आमची अर्थव्यवस्था किती रोबस्ट आहे. आम्ही 4.5% वर आणलं तर इन्फ्लेशन आम्ही कसं कंट्रोल करू शकू या सगळ्या गोष्टी यातनं अत्यंत महत्वाच्या अधोरेखित होणार आहेत. आणि म्हणून सगळ्या फिस्कल पॅरामीटर्सवर कोविड नंतर देखील कुठेही फिस्कल पॅरामीटर्स ब्रीच न करता, अनेक वेळा लोक म्हणतात 10 लाख कोटी तुम्ही देताय म्हणजे तुम्ही आता खूप भरमसाठ कर्ज घेणार आणि मग त्या कर्जाचा इन्फ्लेशनवर परिणाम होणार, असं न करता फिस्कल कन्सॉलिडेशन करता जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स हे योग्य प्रकारे पाळून आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करण्याचं काम हे केंद्र सरकारने या ठिकाणी केलंय. आणि आता राज्यांकरताही 3.5% फिस्कल डेफिसिट चे पॅरामीटर्स दिले आहेत आणि त्यातल्या 0.5 जे आहे हे पॉवर सेक्टरचे रिफॉर्म्स जे राज्य करतील त्यांना 0.5 या ठिकाणी फिस्कल डेफिसिट ऍडिशनल अलाव होणार आहे. तर मला असं वाटतं की त्याचा राज्यांना देखील खूप मोठा फायदा हा या ठिकाणी होईल. जे काही टॅक्स प्रपोजल्स आलेले आहेत त्याच्यामध्ये देखील विशेषतः इनडायरेक्ट टॅक्समध्ये ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होत असताना जे प्रायोरिटी सेक्टर्स आहेत त्या प्रायोरिटी सेक्टर्सला समोर ठेवून या ठिकाणी टॅक्सेशनची सिस्टीम तयार केली आहे आणि म्हणून काही मेजर सेक्टर्सला 25%-13% ही जी कस्टम ड्युटी खाली आणण्याचं काम झालंय याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. विशेषतः लिथियम आयन बॅटरी जी आज मला असं वाटतं फ्युचर ऑफ पॉवर आपण म्हणू शकतो, फ्युचर ऑफ एनर्जी म्हणू शकतो, त्या संदर्भातले निर्णय असतील किंवा या ठिकाणी डिनेचर्ड इथिल अल्कोहोल असेल, या ठिकाणी श्रिम्प फीड असेल किंवा लॅब ग्रोन डायमंड्स असतील, कॉपर स्क्रॅप असेल, अशा प्रत्येक गोष्टीवर
या ठिकाणी जे काही ड्युटी स्ट्रक्चर तयार करण्यात आला आहे याचा एक फार मोठा फायदा हा होणार आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टर झालो, आपली एक्सपोर्टची क्षमता वाढली आहे। आज 605 बिलियन डॉलरचं आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज आहे। म्हणजे एक काळ असा होता की भारतने तेही दिवस बघितले आहे की 10 दिवसाचे पैसे आपल्याकडे शिल्लक होते। आता वर्षभर देखील आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज आलं नाही तरीही आपल्या सगळ्या ऑइल इम्पोर्ट असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्याकरताचे पैसे आपल्या तिजोरीत आहेत। त्यामुळे एक अतिशय मजबूत देश आपण झालो आहोत। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे मोबाईल फोनमध्ये एकेकाळी नेटनेट इम्पोर्टर आपण होतो, आता जगातले सेकंड नंबरच्या सगळ्यात मोठ्या मॅन्युफॅक्चरर आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट देखील त्याचा आपण करतो। आणि म्हणून हे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेसचे प्रपोजल्स आहेत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टला चालना मिळणार आहे। आता डायरेक्ट टॅक्समध्ये देखील जे काही बदल मागच्या काळामध्ये झाले आयटीआरच्या संदर्भात, आज इन्कम टॅक्स रिटर्न्स 45% इन्कम टॅक्स रिटर्न्स हे 24 तासात निकाली काढण्याचं काम हे या ठिकाणी आज इन्कम टॅक्स विभागाने केलंय। आणि बाकी रिटर्न करता जो एव्हरेज टाइम होता तो 93 डेज होता, तो 93 डेज वरनं 15 दिवसावर आणण्याचं काम झालेलं आहे। आणि त्यामुळे आपल्याला माहिती आता फेसलेस देखील त्या ठिकाणी सिस्टीम्स तयार झालेले आहेत आणि मोठा फायदा हा त्या माध्यमातून होतोय। आणि आता जवळजवळ 6.5 कोटी आयटीआरस हे प्रोसेस करण्याचं काम इन्कम टॅक्स विभाग करताय। आपल्या सगळ्यांकरता आणि विशेषतः मध्यम वर्गाकरता सगळ्यात आनंदाची बातमी आहे की जी काही इन्कम टॅक्सची रिबेटची लिमिट होती ती 5 लाखावरनं 7 लाख करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। त्यामुळे अनेक वेळा मध्यम वर्गाशी तक्रार करायचा की आमचं काय, आणि ही फार मोठी मागणी होती। आणि मला असं वाटतं की याचा एक फायदा असा होईल की आज 5 लाख 7 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाही आहे, पण त्याचसोबत ज्याचं इन्कम 9 लाख आहे त्याला केवळ 45,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागेल, ज्याचं इन्कम 15 लाख आहे त्याला 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स भरावा लागेल। त्यामुळे जो इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर आहे याच्या खिशात पैसा आल्यामुळे तो पैसा खरेदी करेल, स्पेंड करेल आणि त्याचा एक कॅस्केडिंग इफेक्ट आपल्या डिमांडवर होईल, त्याचा एक कॅस्केडिंग इफेक्ट आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याकरता होईल। म्हणजे एकीकडे सामान्य माणसाला दिलासा देखील मिळणार आहे आणि दुसरीकडे सामान्य माणूस जो आहे त्याला त्याच्यातून एक मोठा फायदा देखील या ठिकाणी मिळणार आहे। यासोबत खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्झम्पशन्स हे विशेषतः यावेळी देण्यात आलेले आहेत। आणि इंडस्ट्री करता टॅक्सेशनची सिस्टीम ही बऱ्यापैकी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। विशेषतः एमएसएमई करता ज्यांचे 95% रिसिप्ट हे नॉन कॅश आहेत त्यांना एक एनहान्स लिमिट ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। डिडक्शन ऑन पेमेंट जे आहे त्या संदर्भात त्यांना एक दिलासा असा मिळालाय की आधी तुम्हाला पेमेंट मिळो का न मिळो डिडक्शन व्हायचं, आता अॅक्च्युअल पेमेंट मिळाल्यानंतर डिडक्शन होणार आहे, त्याच्यामुळे रिअलायझेशनचा जो वेळ आहे हा यातनं कमी होईल आणि फायनान्शियल स्ट्रेंथ जी आहे एमएसएमईची ही स्ट्रेंथ देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे। आणि हे जे काही नवीन कॉपरेटिव्ह इंडस्ट्री येत आहेत यांना देखील आता 2025 पर्यंत ज्यांचं प्रोडक्शन सुरू होईल त्यांना जो काही टॅक्स आहे हा 15% लागेल, तो बेनिफिट देखील त्यांना देण्यात आलेला आहे। आणि वेगवेगळ्या प्रकारे इंडस्ट्रीला इन्सेंटिव्हाइज करण्याचा प्रयत्न देखील या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी झाला आहे। स्टार्टअप्सला देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम झालेलं आहे। आज आपण पाहतोय की कोविड नंतर देखील अतिशय रोबस्ट अशा प्रकारची या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था तयार झाली आहे। काही महिन्यांमध्ये साधारण आपण जर एव्हरेज पाहिला तर 1.5 लाख कोटी रुपयाचा जीएसटी हा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो। अगदी आपण जर महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जीएसटी जेव्हा सुरू झाला त्यावेळेसचा आपला व्हॅट 85,000 कोटी होता आणि आता 5 वर्षांमध्ये
आपण डिसेंबरपर्यंतच 2 लाख कोटी पार केले आहेत. त्यामुळे जीएसटीने जे कन्सॉलिडेशन केलं आहे, जी ट्रान्सपरन्सी आणली आहे आणि एक टॅक्स अबाइडिंग अशा प्रकारची अर्थव्यवस्था जी तयार केली आहे त्याचं 100% श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना दिलं पाहिजे. खरं म्हणजे अनेक लोक बजेटचा विचार करताना पूर्वीच्या काळाचा विचार करतात. पूर्वी बजेटमध्ये काही राज्य स्पेसिफिक योजना घोषित केल्या जायच्या आणि त्याच्यावरच सगळी चर्चा व्हायची. आता मोदीजींनी बजेटचं स्ट्रक्चर बदललंय. आता बजेट हे देशाचं होतं आणि त्याच्या फाईन प्रिंटमध्ये राज्यांना काय मिळालं हे आपल्याला समजतं. अनेक योजना अशा आहेत की ज्या देशाकरता ठेवल्यात, राज्यांनी आपले प्रपोजल द्यायचे आहेत आणि राज्यांना ते पैसे मिळतात. पण काही लोक हे समजून न घेता महाराष्ट्राला काही मिळालं नाही, मुंबईला काही मिळालं नाही अशी सकाळी तयार केलेली आपली प्रतिक्रिया, बजेट ठेवायच्या आधीच तयार केलेली प्रतिक्रिया ही त्या ठिकाणी मांडत असतात. मला असं वाटतं की अनेक लोक आहेत ते सकाळी आधी प्रतिक्रिया तयार करतात, मग बजेट ऐकतच नाही. बजेट ते विचारतात, अरे बजेट संपलं का, मग लग बोलव पत्रकारांना. बजेट ऐकतच नाही आणि थेट प्रतिक्रिया देतात. पण त्यांनाही मी सांगतो की मागील वर्षीही महाराष्ट्राला चांगलं मिळालंय. आता मी जस्ट फाईन प्रिंट माझ्या हाती खूप उशिरा पडली, पण त्या फाईन प्रिंटमध्ये मी बघत होतो अजून, कारण इतकी मोठी आहे ती मला बघता आली नाही. पण अगदी आपण विचार केला तर बळीराजा योजनेकरता 400 कोटी रुपये मला त्याच्यामध्ये दिसले, रस्ते सुधारण्याचे 1000 कोटी रुपये मला त्यात दिसले, आपला जो नानाजी देशमुख प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर त्याच्यामध्ये 600 कोटी रुपये मला दिसले, पुणे मेट्रो करता 1206 कोटी रुपये मला दिसले, मुळा मोठा आपली जी नदी शुद्धीकरण आहे त्याकरता 246 कोटी रुपये मला दिसले, बुलेट ट्रेन करता 2000 कोटी रुपये मला दिसले, मुंबई मेट्रो करता 500 कोटी रुपये मला दिसले, एमयूटीपी जी मुंबईची अत्यंत महत्वाची योजना आहे त्याच्याकरता 163 कोटी रुपये मला दिसले, ग्रीन मोबिलिटी करता 215 कोटी रुपये मला दिसले, नागपूर मेट्रो करता 118 कोटी मला दिसले, नाग नदी करता 224 कोटी दिसले. म्हणजे ही यादी उद्या वाढेल, कारण आता रात्री बसून पुन्हा ती सगळी मी बघीन. पण याच्या व्यतिरिक्त जसा मी उल्लेख केला की मागच्या वर्षी जे 9000 कोटी रुपये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळाले ते काही स्टेट स्पेसिफिक नव्हते, ते देशाकरता ठेवले होते आणि त्यातनं आपल्याला मिळाले. किंवा रेल्वेकरता आपल्याला जे पैसे मिळाले ते काही स्टेट स्पेसिफिक नव्हते. माननीय गडकरी साहेबांनी जवळजवळ 25000 कोटी रुपये आपल्याला दिले ते काही स्टेट स्पेसिफिक नव्हते, ते देशाकरता ठेवले होते त्यातनं आपल्याला मिळाले. त्यामुळे हे जे काही रिथॉरिक तयार करण्याचा प्रयत्न करतात की काहीच महाराष्ट्राला मिळालं नाही वगैरे, यांच्या मला असं वाटतं की यांना एक अतिशय उत्तम उत्तर येत्या काळामध्ये सगळे आकडेच आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू आणि त्यातनं लक्षात येईल. आणि माझा दावा आहे की यावर्षी ज्या ब्रॅकेटमध्ये महाराष्ट्र येतो त्या ब्रॅकेटमधल्या राज्यांमध्ये सर्वात जास्त निधी हा महाराष्ट्राला मिळेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जसं मी उल्लेख केला, सर्व जनहिताय अशा प्रकारचं बजेट जे पुढच्या 25 वर्षाचा विचार केला, अमृत काळात ज्यावेळेस भारत शताब्दी साजरी करेल स्वातंत्र्याची, त्यावेळेसचा भारत कसा असेल, त्याचे वेगवेगळे टप्पे काय आहेत, याचा विचार करून हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलाय. आणि म्हणून नवभारताचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी माननीय मोदीजींचं आणि माननीय निर्मलाजींचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. काफी